शनिवार हा शनि देवांना समर्पित आहे. या दिवशी काही वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. असं मानलं जातं की असं केल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात, त्यामुळे जीवनातील संकट वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या शनिवारी खरेदी करू नये. पण त्याआधी शनिदेवांची आपल्यावर अवकृपा होऊ नये म्हणून कमेंट बॉक्स मध्ये जय शनिदेव नक्की लिहा. मंडळी, शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करू नका असं म्हटलं जातं, कारण त्यामुळे शनिदेवांशी संबंधित त्रासांनाही सामोरे जावे लागू शकते. अशा वस्तू खरेदी करण्याऐवजी लोह दान करावं. मसुराचा संबंध सूर्यदेवांशी आहे आणि मंगळाशी असल्याचं मानलं जातं. शनीचे दोघही शत्रू आहेत. शनिवारी ही डाळ खरेदी केल्यास शनिदेव आपल्यावर क्रोधित होऊ शकतात आणि व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. शनिवारच्या दिवशी चामडं किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू नका, जसं की शूज, बेल्ट, पर्स इत्यादी वस्तू. असं मानलं जातं की या वस्तू खरेदी केल्यास जीवनातील समस्यांमध्ये वाढ होते, प्रत्येक कामात अडथळा येऊ लागतो आणि यश तुमच्यापासून लांब जातं. मोहरीचं तेल शनिदेवांना खूप प्रिय आहे, परंतु ते शनिवारी कधीही विकत घेऊ नये. असं म्हणतात की ते विकत घेतल्याने शारीरिक वेदना आणि रोग निर्माण होतात, परंतु या दिवशी शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करणं मात्र चांगलं असतं आणि मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावणं शुभ मानलं जातं. मग मंडळी, तुम्हाला जर शनिवारी शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करायचं असेल तर ते आदल्या दिवशीच विकत घेऊन ठेवा, त्या दिवशी विकत घेऊ नका. तसंच शनिवारी मीठ खरेदी करण्यासही मनाई आहे. असं मानलं जातं की त्यामुळे घरामध्ये रोग येतात आणि कर्ज सुद्धा वाढतं. तसंच व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मग मंडळी, तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या कमी करायच्या असतील तर शनिवारी या वस्तू विकत घेणं नक्की टाळा आणि शनिदेवांची आपल्यावर वक्रदृष्टी होऊ नये यासाठी कमेंट बॉक्स मध्ये जय शनिदेव असं नक्की लिहा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.